श्री स्वामी समर्थ बँकेचे बेल्ला शाखेचे उद्घाटन समृद्धीनगर बेल्ला येथील आकाश विला शरद बँके शेजारी बेल्लेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य रोहिदास बेलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। बँकेच्या कारभाराविषयी बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट अशोक शेळके यांनी प्रास्ताविकामध्ये संपूर्ण माहिती दिली। तत्पूर्वी फित कापून या बँकेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ शेठ पिंगट, माजी सहकार आयुक्त भास्करराव शेळके, साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप, जय जवान पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शेठ घोडके, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब भांबेरे, स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन पप्पू शेठ गुंजाळ, कळसगावचे सरपंच राहुल शेठ गाडगे, शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन शेठ बांगर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू शेठ डावकर यांनी श्री स्वामी समर्थ बँकेला शुभेच्छा दिल्या। यावेळी बेल्लेगावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। स्वामी समर्थ बँकेचे सर्व संचालक उच्च शिक्षित असल्याने कोणताही बडेजाव न करता श्री सत्यनारायणाच्या महापूजेने बँकेच्या 14व्या बेल्ला शाखेचा शुभारंभ आज करण्यात आला। उपस्थित मान्यवरांना समोसा जिलेबीचा अल्पोपहारही देण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट अशोक शेळके यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चोरे यांनी केले तर आभार ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट सूर्यकांतजी काणे यांनी मानले। अशा पद्धतीने बेल्ले येथे श्री स्वामी समर्थ बँकेच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। स्वामी समर्थ सहकार बँक लिमिटेड निगुज या बँकेच्या 14व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व संचालक मंडळाच्या वतीने दिलेल्या निमंत्रणाचा मान स्वीकारून आपण वीर क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। त्यामध्ये या बेला गावामधील साई कृपा पतसंस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप साहेब, त्याचप्रमाणे अनेक पतसंस्थांचे चेअरमन संचालक मंडळ, त्याचप्रमाणे शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील संपूर्ण मंडळी, कळसगावचे विद्यमान सरपंच राहुलजीभाऊ गाडगे, त्याचप्रमाणे गोंद्रे गावचे सरपंच या ठिकाणी आता ज्यांचा सन्मान केला असे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण सर्वजण कोणाचाही नामोल्लेख न करता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली असं सहकार्य या पुढील काळातसुद्धा आपण सर्वांनी शाखेसाठी ठेवीच्या रूपानं कर्जाच्या रूपानं आशीर्वाद या शाखेवर असावेत अशी मी आपल्याला सर्व संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या श्री स्वामी समर्थ सहकार बँक परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो।